पुण्यातल्या बावधन बुद्रुक या परिसरात एक हेलिकॉप्टर कोसळलं आहे. बावधन बुद्रुक या परिसरात झालेल्या हेलिकॉप्टरच्या अपघातात तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पायलट आणि एका इंजिनियरचा समावेश आहे. दाट धुक्यामुळे हा अपघात झाला असावा अशी प्राथमिक शक्यता वर्तवली जाते. ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं होतं. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत आणि आता त्यांची नावंही कळली आहेत. कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत अशी या दोन्ही पायलटची नावं आहेत. हे दोघंही पायलट या हेलिकॉप्टरमध्ये होते. कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत या दोघांचाही या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्याचं कळत आहे. दरम्यान पुण्यातल्या बावधन परिसरातल्या याच हेलिकॉप्टरमधून हे तीन जण होते. काही ताजी माहिती हाती आली आपण पाहूयात. टेक ऑफ केलेला आहे. ऑक्सफर्डचं हेलिपॅड आहे, तिथून 7:30 वाजता टेक ऑफ केलेला आहे. त्याच्यानंतर 5 मिनिटांनी जी घटना घडलेली आहे, सिव्हिअर फॉग होता, फॉगमुळे ऍक्सिडेंट झालेला आहे. बाकी डिटेल्स आता सगळी चौकशीनंतर निष्पन्न होतील. थँक्यू. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की फॉग होता, फॉगमुळे हा ऍक्सिडेंट झाल्याचं कळत आहे. अधिक तपास सुरू आहे. पण जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार पुण्यातल्या याच हेलिकॉप्टरमधून, अपघातग्रस्त झालेल्या याच हेलिकॉप्टरमधून खासदार सुनील तटकरेसुद्धा प्रवास करणार होते. ते सुतारवाडीला हेलिकॉप्टरनं जाणार होते पण ते या हेलिकॉप्टरमध्ये नव्हते. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. चंद्रकांत, असं कळतं सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते. खरं तर हे सुनील तटकरेंचं सुदैव की त्यांचा ऐनवेळचा प्लॅन, दौरा जो आहे तो चेंज झाला आणि ते आधीच मुंबईला निघून गेले. नाही तर आज कदाचित ते या दुर्घटनेचा शिकार होऊ शकले असते दुर्दैवाने. पण नशीब बलवत्तर म्हणून ते आज सुखरूप आहेत आणि ते दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरची अवस्था काय झालेली आहे, बेचिराख झालेले, ते आपण प्रेक्षकांना दाखवलंच आपल्या दृश्यांमधनं, मागाच्या लाईव्हमधनं. आणि अक्षरशः अवघ्या 3 मिनिटाच्या स्पॅनमध्ये हा सगळा खेळ खाल्ला झाला. 7:30 टेकअप केलं त्या समोरच्या टेकडीवरनं आणि त्यानंतर लई समोरच्याच दरीत हे हेलिकॉप्टर कोसळलं. कारण धुकं होतं तिथं आणि ते धुक्यात सगळं अंदाज आला नाही आणि डायरेक्ट कोसळलं खाली, काही नव्हतं. अक्षरशः 3-2 पायलट आणि 1 इंजिनियर जागेव बेचिराख झाले. हे हेरिटेज एव्हिएशनचं हे हेलिकॉप्टर होतं आणि आता तिथनं रेस्क्यू ऑपरेशन जवळपास संपत आलेलं आहे. तिन्ही डेड बॉडीज तिथनं त्या स्पॉटवरनं इकडे खाली आणण्यात आले. खरं तिथं जायलाही अनेक अडचणी आहेत कारण दरीत ते हेलिकॉप्टर कोसळलं होतं. आता ते ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर नेमकं काय झालं, कशामुळे झालं, याचा सगळा पुढील तपासाचा भाग जे तज्ज्ञ आहेत ते करतीलच. पण पुन्हा एकदा या मुळशी तालुक्यात ही दुसरी दुर्घटना म्हणता येईल हेलिकॉप्टर कोसळण्याची, पहिलं महिनाभरापूर्वी. पण तिकडं सुदैवाने कोणी दगावलं नव्हतं कारण ते पाण्यात कोसळलं होतं, त्याच्या आधी एका झाडावर कोसळलं. पण नशीब कसं असतं बघा, तिकडं कोणी दगावलं नाही पण इथं दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळं ह्या बावधन भागातल्या ज्या टेकड्या आहे आणि सगळ्या हाय प्रोफाईल VIP रिसॉर्ट्स आहेत तिथनं जी खाजगी हेलिकॉप्टर जी टेकअप होतात, कारण ही सगळी हेलिकॉप्टर भाड्याने दिली जातात, त्याचा हा जो एक वेगळा व्यवसाय आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेचा आणि एकूण त्याच्या SOP चा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आलाय असं म्हणलं तर अवघं ठरणार नाही. कारण सातत्याने हेलिकॉप्टर कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत इकडे. मिलिंद बरोबर. चंद्रकांत, मला कल्पना आहे की तू इकडे एकीकडे चालतोयस, हे सगळं कव्हर करतोयस बातमी, पण ज्यांनी आत्ताच TV लावलाय, बरोबर 10 वाजलेत, 7:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. थोडक्यात जरा सविस्तर सांग पुन्हा एकदा की नेमकं कुठलं हे हेलिकॉप्टर उडालं, कुठल्या कंपनीचं हेलिकॉप्टर होतं आणि काय त्याच्यातल्या अपडेट्स आहेत. हे हेलिकॉप्टर होतं हेरिटेज एव्हिएशन या कंपनीचं, बावधनच्या ऑक्सफर्ड गोल्ड क्लब त्यांचं खासगी हेलिपॅड आहे. त्या टेकडीवरती ते VIP रिसॉर्ट आहे, तिकडे सगळे मंत्री किंवा कंपन्यांचे CEOs इकडे त्यांचे खासगी मीटिंग्स आणि अशा कायम प्रोग्राम होतात. म्हणजे एकदम हाय प्रोफाईल गोल्ड क्लब आहे एका अर्थाने हा बावधनच्या डोंगराळ भागातला.
तिथनं ते तिथल्या हेलिपॅडवरनं एक टेक ऑफ झालं, मुंबईला निघालं होतं आणि अवघ्या 3 मिनिटात बेचिराख झालं, कारण धुक्यामध्ये दिसलं नाही. चंद्रकांत, चंद्रकांत मला कल्पना आहे की तू या टेकडीच्या इथे आता चालतोय, त्यामुळे मी तुला थोडं थांबवतो. तुलाही थोडासा दम लागला आहे. दरम्यानच्या काळात जी माहिती आत्तापर्यंत उपलब्ध झाली आहे ती आपल्या प्रेक्षकांच्या करता थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करूयात. हेरिटेज एव्हिएशनचं हे हेलिकॉप्टर होतं, सुतारवाडी माफ करा, हेरिटेजचं हे हेलिकॉप्टर होतं. ऑक्सफर्ड क्लब इथून त्यानं उड्डाण केलं होतं, साधारण 7:30 सुमारासची वेळ. इथून अनेक VVIP पुण्यातनं हे मुंबईच्या दिशेनं किंवा अन्य ठिकाणी जाण्याकरता याच ठिकाणी येत असतात आणि इथून हेलिकॉप्टरनं ते आपापल्या निश्चित नियोजित स्थळी जात असतात. 7:30 सुमारास 2 पायलट आणि 1 इंजिनियरसह या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं. उड्डाण केल्यानंतर अवघ्या 3 ते 4 मिनिटात या हेलिकॉप्टरला अपघात झाला. पोलीस सूत्रांनी जी माहिती दिली न्यूज 18 लोकमत आणि माध्यमांशी बोलताना, त्यानुसार प्रचंड असं धुकं होतं आणि त्या धुक्यामुळे पायलटला अंदाज नाही आला आणि त्यातून हा अपघात झाल्याचं कळतं आहे. जी माहिती दिली पोलिसांनी त्यानुसार 3 जण होते, 2 पायलट आणि 1 इंजिनियर, या तिघांचाही यात मृत्यू झाल्याचं. लेकिन हमने वहां से 3 कैजुअल्टीज को निकाला है और पुलिस को हैंड ओवर कर दिया है. नाउ ये हेरिटेज एविएशन की जो कंपनी है उनका चॉपर था ऐसे प्राथमिक अंदाज मिला है. और उसके साथ साथ अभी जो फेटल जो कैजुअल्टीज है 3 उनके बारे में ज्यादा इन्फॉर्मेशन एसर्टेन करना बाकी है. हेरिटेज एव्हिएशनचं हे हेलिकॉप्टर ऑक्सफर्ड गोल्फ क्लबवरनं 7:30 मुंबईच्या दिशेने रवाना होणार होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते, पण काही कारणामुळे त्यांनी अन्य मार्गानं प्रवास करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ते या हेलिकॉप्टरमधून थोडक्यात बचावले. हेरिटेज एविएशन का एक प्राइवेट हेलीकॉप्टर टेक ऑफ हुआ. सुबह 7:30 बजे वो टेक ऑफ के तुरंत बाद क्रैश होने की जानकारी मिली है. यहाँ पे रश होने के बाद यहाँ से उस हेलीकॉप्टर में 2 पायलट और 1 इंजीनियर इनकी डेथ हुई है. इनकी प्राइमरी इन्फॉर्मेशन ये है कि तुरंत टेक ऑफ के बाद ही क्रैश का इंसिडेंस हुआ है. सर ये एविएशन कंपनी वगैरह, ये हेरिटेज एविएशन कंपनी है और ये यहाँ से टेक ऑफ करके जुहू जाने वाला था. मामले पूरी जांच वगैरह, पूरी जांच DGCA करेगी. पुलिस ने एरिया कॉर्डन कर दिया है. अभी यहाँ पे सिचुएशन पीसफुल है. आपण ही दृश्य पाहतो आहोत. ही दृश्य तुमच्या अंगावर काटा आणू शकतात. ही दृश्य काहीशी भीतीदायक आहेत, कारण ही 30 दृश्य आहेत. बावधन बुद्रुक इथे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. इथल्या ऑक्सफर्ड गोल्फ क्लबवरनं या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं आणि अवघ्या 4 ते 5 मिनिटात हे हेलिकॉप्टर कोसळलं.